तळींच्या सुरुवातीला पाहूयात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची चर्चा आहे। बाळासाहेब थोरात यांच्या जागी राजीव सातव, नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्या नावांची चर्चा आहे। यापैकी राजीव सातव यांचं नाव आघाडीवर आहे। मंत्रीपद आणि अध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे नको अशी अनेक दिवसांपासून मागणी होत होती। या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे। या संदर्भात पुढील 2 दिवसात निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। दरम्यान बाळासाहेब थोरात आज दिल्लीत आहेत, पक्षश्रेष्ठींशी ते भेट घेणार असल्याची चर्चा देखील आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजकीय घडामोडींना वेग आलाय।